नमस्कार विद्यार्थी व पालक मित्रांनो, मी डॉक्टर राजकुमार आडकर, करियर मेकिंग गाइडन्स सुयश हॉस्पिटल माढा सोलापूर। आपल्या सर्व विद्यार्थ्यांना 17 जुलै 2022 रोजी होणाऱ्या नीट च्या एग्जाम साठी मार्गदर्शन करत असताना आजचा जो सब्जेक्ट आहे तो म्हणजे OMR सीट, म्हणजे आन्सर सीट। OMR सीट जे फिलिंग आहे त्याचे मेथड्स मी तुम्हाला आज सांगणार आहे। मला वाटतं हा जो आज मी सांगणारा जो मेथडची सिस्टम आहे की आपण आज 2 वर्षाभरात भरपूर सर्व अभ्यास केला आणि अभ्यास करून आपल्याला जे 3 तासामध्ये OMR सीटमध्ये काही चुका होतात आणि त्या चुका तुमच्या होऊ नये या अनुषंगानं हा व्हिडिओ बनवण्याचा उद्देश आहे। बऱ्याच वेळा क्वेश्चन्स एकूण 180 सोडवायचे आहेत। एका जरी प्रश्नाचं उत्तर तुम्हाला खरं येत असून OMR सीटमध्ये भरण्याच्या चुकीच्या गोष्टीमुळे सुद्धा कदाचित तुमचे 5 मार्क मिस होऊ शकतात। फक्त 1 मिस झाली तर 5 मार्क मिस होत आहे। ऑल इंडिया रँकमध्ये 550 लेवलला तुमचा 5000 रँक खाली जाऊ शकतो, 300 लेवलला तुमचा 10000 रँक खाली जाऊ शकतो एका मिस्टेकवरती। त्यामुळं OMR सीट फिलिंग मेथड्स आहेत ना, त्या मेथड्स मी तुम्हाला आज सांगणार आहे। पहिली गोष्ट, एकूण मी तुम्हाला 5 ते 7 मेथड सांगणार आहे। हे बघा, पहिली मेथड म्हणजे क्वेश्चन वाईज OMR सीट फिलिंग मेथड। प्रत्येक प्रश्नाचं उत्तर, एकतर पहिल्यांदा मी सब्जेक्ट सांगितले बायोलॉजीमध्ये बॉटनी घ्या पहिला, परत झूलॉजी घ्या, नंतर केमिस्ट्री घ्या, नंतर फिजिक्स घ्या आणि त्यानंतर आपल्याला संपूर्ण OMR सीट फिलिंगमध्ये पहिली जी मेथड आहे ती म्हणजे क्वेश्चन वाईज OMR सीट फिलिंग मेथड। प्रत्येक प्रश्नाचा नंबर पहा पहिला, हा नंबर पाहून त्या प्रश्नाचं उत्तर येतंय का ते पहा, आल्यानंतर डायरेक्ट OMR सीटवरती बबलिंग करा। प्रत्येक प्रश्नाला, एका प्रश्नाचं उत्तर आपल्याला आलं म्हणलं की लगेच OMR सीटमध्ये भरून टाका। ही सगळ्यात आदर्श आयडियल मेथड आहे। इथून पुढे वेगवेगळ्या मेथड्स मी तुम्हाला सांगणार आहे। दुसरी जी मेथड आहे ती म्हणजे बघा क्वेश्चन वाईज OMR सीट फिलिंग मेथड। ही म्हणजे प्रत्येक प्रश्न वाचायचा, त्याचं उत्तर आलं की डायरेक्ट लगेच त्या प्रश्नाचा नंबर पाहायचा, हे महत्त्वाचं टॉपिक आहे, इकडे तोच नंबर पाहायचा आणि त्याच्या समोरचा OMR वरती बबलिंग करायचं झालं। दुसरी जी सिस्टम आहे ते म्हणजे एंड मेथड। ही सगळ्यात चुकीची मेथड आहे ती। मी दोन्ही बरोबर मेथड मी तुम्हाला सांगणार आहे। पहिली मेथड जी सांगितली की ती क्वेश्चन वाईज OMR सीट फिलिंग मेथड, ही सगळ्यात चांगली आणि आदर्श आणि आयडियल मेथड आहे असं मला वाटतं, कारण प्रत्येकाचे मार्क्स आपल्या पदरात पडून जातात। सगळ्यात वर्स्ट आणि चुकीची मेथड मी तुम्हाला सांगतो, ती म्हणजे संपूर्ण पेपर वाचायचा, टिक करायचा क्वेश्चन पेपरवरती आणि शेवटच्या 15 ते 20 मिनिटांमध्ये संपूर्ण OMR सीट जे आहे ते भरायची। ही सगळ्यात चुकीची मेथड आहे। बऱ्याच वेळा अशा प्रकारच्या गोष्टी आम्ही ऐकून असतो की मी एकदम शेवटच्या 15-20 मिनिटांमध्ये फॉर्म OMR सीट फिलिंग करायला घेतलो आणि वेळ मिळाला नाही आणि मला माझ्या कमीत कमी 5-25-50 प्रश्नाचे सीट्स वरती बबलिंग करायचं राहिलं, अशा प्रकारच्या क्वेश्चन्स मी ऐकलेले असतात। कदाचित हे खरं असेल का नसेल मला माहीत नाही, परंतु ते एक छानपैकी एक कारण तरी असू शकतं विद्यार्थ्यांसाठी। परंतु काही असो, महत्त्वाचं ही जी वर्स्ट मेथड आहे, आपल्याला प्रत्येक प्रश्नाचं उत्तर हे त्या म्हणजे त्या त्यावेळी पदरात पाडून घ्यायचं आहे, आपल्याला OMR सीटवरती बबलिंग करून घ्यायचं आहे हे लक्षात घ्या। त्यानंतर सुद्धा काही आयडियल मेथड्स असतात की ज्या इतर विद्यार्थ्यांना उपयोगी पडू शकतात त्यासाठी म्हणून मी तुम्हाला सांगणार आहे। त्यानंतर तिसरी जी मेथड आहे, पहिला मेथड कोणती झाली बघा क्वेश्चन वाईज OMR सीट फिलिंग मेथड, दुसरी ॲट द एंड OMR सीट फिलिंग मेथड, ही वर्स्ट मेथड आहे, ही फॉलो करू नका। तिसरी जी पद्धती आहे ती पद्धती म्हणजे सब्जेक्ट वाईज OMR सीट फिलिंग मेथड। बघा सब्जेक्ट वाईज म्हणजे प्रत्येक सब्जेक्ट घ्या, अगोदर बॉटनी घ्या, बॉटनीचे संपूर्ण 45 प्रश्न कोणते सोडवायचे ते टिक करा, नंतर डायरेक्ट OMR सीट आपल्यावरती हातात घ्या आणि संपूर्ण बॉटनीचे 45 जे प्रश्न सोडवायचे ते आपण बबलिंग करून घ्या, नंतर झूलॉजी, नंतर केमिस्ट्री, नंतर फिजिक्स, असं OMR सीट एक एक सब्जेक्टचं कम्प्लीट करत पुढे पुढे जाऊ शकता। म्हणजे याला काय म्हणता येईल, सब्जेक्ट वाईज OMR सीट फिलिंग मेथड। त्यानंतर चौथी पद्धत जी आहे ती सेक्शन वाईज OMR सीट फिलिंग मेथड। सेक्शन वाईज बघा कशी असू शकते आपल्याला, की आपल्याला फिजिक्समध्ये समजा किंवा केमिस्ट्रीमध्ये किंवा बॉटनीमध्ये किंवा झूलॉजीमध्ये 2 सेक्शन आहेत, एक ए सेक्शन आणि बी सेक्शन। ए सेक्शन कंपल्सरी आहे 35 क्वेश्चनचा, 35 क्वेश्चन्स पहिल्यांदा पहा,
सगळ्यावरती टिक करून घ्या, ते 35 क्वेश्चन्स डायरेक्ट OMR सीट आपल्या हातात घ्या आणि ते 35 क्वेश्चन्स जे जे येतात ते OMR ते बबलिंग करून घ्या. नंतर दुसरा सेक्शन, दुसऱ्या सेक्शनचे 10 कोणते सिलेक्ट करायचे ते सिलेक्ट करा, आन्सर क्वेश्चन पेपरवरती तुम्ही टिक करत जा, नंतर ते 10 प्रश्नांची उत्तरं डायरेक्ट OMR सीटवरती फिल करत राहा. ही सुद्धा काही जणांना सिस्टम लागू होऊ शकते, म्हणजे त्याला आपण सब्जेक्ट वाईज क्वेश्चन पेपर OMR सीट फिलिंग मेथड असं म्हटलो, त्यानंतर दुसरी जी आहे ती सेक्शन वाईज OMR सीट फिलिंग मेथड, ती जी आहे ती 8 × 2 = 16 सेक्शन्स आपल्याकडे राहतील. म्हणजे 4 सब्जेक्ट त्याचे 2 सेक्शन, ए आणि बीमध्ये 8 सेक्शन राहतील. सब्जेक्ट वाईजमध्ये आपल्याला 4 सेक्शन राहतील, 4 ग्रुप राहतील की सब्जेक्ट वाईज आपल्याला करत गेलं तर. दुसरी गोष्ट सब्जेक्ट वाईज करायला गेलं तर फायदा काय होईल तुमचं, तुम्हाला 1, 2, 3, 4, 50 पर्यंत आन्सर इकडे असतं, त्यामुळे एक लाईन तुमची कम्प्लीट होऊन जाईल, त्यामुळे त्यावेळेस फिलिंगमध्ये आपल्याला मिस्टेक होणार नाही आहे, मिस्टेक कमी होण्याची शक्यता आहे. दुसऱ्याला 51 पासून दुसरी लाईन आपल्याला शेवटपर्यंत जायचं असेल तर 51 पासून पुढे जी असेल लाईन ती पण आपल्याला OMR सीट फिलिंग करता येते 100 पर्यंत, म्हणजे त्यातले काही सोडायचं वगैरे सगळं ठरवून एक लाईन टू लाईन कम्प्लीट होता येऊ शकतं. त्यानंतर एक 5वी मेथड जी मी तुम्हाला आज सांगणार आहे ते म्हणजे पेज वाईज OMR फिलिंग मेथड. OMR फिलिंग मेथड पेज वाईज म्हणजे बघा, क्वेश्चन पेपर घ्या, कधी कधी एका प्रश्नपत्र एक प्रश्नपत्रिकेचा पेज पहा, त्या पेजवरती 3 किंवा 4 किंवा 2 किंवा 5 किंवा 7 पण असे प्रश्न असू शकतात. फार मोठं पर्याय असतील तर कधी 2, 3, 4 प्रश्न असू शकतात एका OMR सीटवर एका पेजवरती. तो पेज कम्प्लीट करायचं, त्याचे टिक करून घ्यायचं आणि तेवढे 4 क्वेश्चन्स आपण इकडे OMR सीटमध्ये फिल करायचे. परत दुसरं पेज घ्या, दुसऱ्या पेजवरचे जेवढे प्रश्न आहेत तेवढे वाचा, सगळे टिक करून घ्या आणि OMR सीट फिलिंग करा. नंतर तिसरं पेज, असं पेज वाईज करत जाऊ शकता. ही आपली 5वी किंवा म्हणजे 5वी मेथड आहे की जी मेथड म्हणजे तुम्हाला पेज वाईज OMR सीट फिलिंग मेथड असं म्हणता येऊ शकते. त्यानंतर एक जी 6वी स्टेज म्हणजे परीक्षा एक्झाम 6व्या जाई टाईप आहे तो मी तुम्हाला एक सांगेन. पहिली कोणती झाली बघा, क्वेश्चन वाईज OMR सीट फिलिंग मेथड. दुसरी ॲट द एंड म्हणजे सगळ्यात शेवटी. दुसरी जी आहे ती सब्जेक्ट वाईज OMR सीट फिलिंग मेथड. त्यानंतर जी आहे ती 4थी म्हणजे सेक्शन वाईज OMR सीट फिलिंग मेथड. नंतर 5वी जी आहे ती पेज वाईज म्हणजे पूर्ण पेज वाईज OMR सीट फिलिंग मेथड. एक पेजवरती पूर्ण आन्सर्स बघायचे आणि ते फिलिंग मेथडमध्ये करून टाकायचे. नंतर दुसरी बघा, नंतर आणखी आहे काय की 10 क्वेश्चन्स एकत्र घ्यायचे, 10 क्वेश्चन्स एकत्र घ्यायचे, टिक करायचे आणि ते 1 ते 10 मध्ये OMR सीट फिल करून टाकायचे. 11 ते 20 हे सगळे प्रश्न बघायचे, त्याचे टिक करून घ्यायचे, त्याचे आन्सर OMR सीटमध्ये फिल करून टाकायचे. अशा प्रकारच्या गोष्टी आपण OMR सीटमध्ये करता येऊ शकतात. म्हणजे अशा म्हणजे तुम्हाला 1 to 10 क्वेश्चन्स OMR सीट क्वेश्चन्स OMR सीट फिलिंग मेथड असं पण आपल्याला म्हणत आहे. पहिले 10-10-10 आपण पार्ट जवळपास 20 करू शकतो आणि दर 10 टप्प्याला वरती OMR सीट फिल करत आपण 3 तास 20 मिनिटांमध्ये कम्प्लीट करू शकतो. याच्यामध्ये क्वेश्चन वाईज फिलिंग आदर्श आहे, त्याच पलीकडे जाऊन आपल्याला सब्जेक्ट वाईजसुद्धा आपल्याला फॉलो करायला काही हरकत नाही, सेक्शन वाईज फॉलो करा काही अडचण येत नाही. दुसरी गोष्ट, पेज वाईज फॉलो केलं तरी पण काही अडचण येत नाही, मध्ये ब्रेक राहतो. तिसरी गोष्ट अशी, ते म्हणजे 10 क्वेश्चन्सचा एकत्र करून बंच करून तुम्ही OMR सीट फिल केलं तरी चालू शकतं. या सगळ्यामध्ये ब्रेक होत जातो, त्यामध्ये म्हणजे प्रत्येक टप्प्यावरती थोडा थोडा ब्रेक मिळत राहतो. म्हणजे 10 क्वेश्चन सोडवले किंवा एक पेज सोडवला आणि आपण OMR सीट फिल तर एक मध्ये 2 मिनिट किंवा 1 मिनिट 3 मिनिटात आपल्याला ब्रेक राहतो. त्या ब्रेकमुळं आपल्या बुद्धी तल्लख होते आणि पुढचा क्वेश्चनचे आन्सर यायला सुरुवात होते. ज्यावेळेस असंच आपले 2-2.5 तास होतात त्यावेळेस आपल्या शरीरामध्ये संपूर्ण बुद्धी म्हणजे सगळ्या मानसिक कंडिशनमधून बाहेर येऊन आपण शेवटच्या 1/2 तासामध्ये आपल्याला सर्व गोष्टी आठवण्यासारखा एकदम ॲक्टिव्ह ब्रेन झालेला असतो. त्यामुळं शेवटच्या 1/2 तासात ज्या क्वेश्चनचे आन्सर आपल्याला येत नव्हते ते आन्सर्स आपण शेवटी काढले आणि ते ज्या मी सांगितलं ते पहिल्यांदा की एक क्वेश्चन्स आहेत तो क्वेश्चन्सला गोल करून ठेवा, म्हणजे ते आपण परत शेवटी आपल्याला मिळालेल्या वेळामध्ये तो आपल्याला सोडवता येऊ शकेल. त्यामुळं अशा प्रकारचं तुम्ही स्ट्रॅटेजी करत जा, OMR सीट फिल करत राहा. त्यानंतर जे राहिलेले क्वेश्चन्स आहेत आणि असे 2.5 तासाच्या नंतर जर आपल्याकडे वेळ शिल्लक राहिला किंवा आपल्याला सोडवायचं असेल तर जे येणार नाहीत असे क्वेश्चन्सला आपण जे गोल करून ठेवलेले आहे ते आपण पहा. त्यावेळेस मात्र
तुम्हाला जे पहिल्यांदा पेपर येतो तो प्रश्न क्वेश्चनचं आन्सर येत नसतं, परंतु यावेळेस मात्र आत्ताची स्टेज अशी झालेली असते की तुम्ही यावेळेस तुमची बुद्धी तल्लख झालेली असते, फ्रेश माइंड झालेला असतो आणि मेंदू तुमचा ॲक्टिव्ह झालेला असतो, त्यामुळे शेवटच्या 20 मिनिटामध्ये सुद्धा तुम्हाला त्याचं आन्सर येण्याची पॉसिबिलिटी वाढते आणि एक एक प्रश्नाचं उत्तर वाढेल, त्यामुळे तुमचा स्कोअर ग्रो होण्यासाठी उपयोग होऊ शकतो. दुसरी महत्त्वाची गोष्ट आपल्याला अशी होते की कधीकधी आपण एंड मेथडनं करायला जातो किंवा कोणत्याही मेथडनं आपण करायला गेलो आणि शेवटच्या 15 मिनिटांमध्ये ज्यावेळेस एखादा टीचर आपल्याला 10 मिनिट राहिले 5 मिनिट राहिले असं सारखं ओरडत असतो, त्यावेळेस तुमच्या मनामध्ये एक फोबिया तयार होतो, भीती तयार होते आणि घाबरल्यासारखं होतं, त्यामुळं कधीकधी तुमचे हात थरथर कापायला लागतात आणि हात थरथर कापले की OMR सीटमध्ये म्हणजे चुका होऊ शकतात असं पण शक्यता मी काही वेळा पाहिलेली आहे. तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असे म्हणजे की तुम्ही सोडलेले प्रश्न शेवटी घ्या, एकदा वेळेस तेच आता उत्तर येत नाही म्हणून तेच वेळ घालवत बसू नका, तुमचा वेळ पण वाचेल आणि तुमची बुद्धी ज्यावेळेस ॲक्टिव्ह होईल त्यावेळेस तुम्हाला ते सोडवता येऊ शकेल. दुसरी गोष्ट OMR सीटमध्ये जे बबलिंग करायचं आहे ते कसं करायचं त्याबद्दल मी सांगेन. पहिल्यांदा सेंटरला सुरुवात करून असं वाढवत जावा. तुमचा जो बबलिंग आहे ना तो स्कॅन झाला पाहिजे बघा कॉम्प्युटरला, हे लक्षात ठेवा. म्हणजे तुम्ही बाकीचं काही नाही, त्याच्या बाहेर गेलं थोडंसं एक रेशभर वगैरे काही फरक पडत नाही. दुसरी गोष्ट, एक 80-75% वरती बबलिंग झालं थोडंसं पांढरं राहिलं तरी काही फरक पडत नाही, परंतु ठळक झालं असलं पाहिजे. त्याची प्रॅक्टिस आजपासून करा, 6 दिवस आहे. बबलिंग करायचं कसं, OMR सीटचं एक झेरॉस काढा तुम्ही आणि त्याच्यावरती बबलिंग कसं करायचं ते ठरवा. पण माझं म्हणणं एक आदर्श पद्धती अशी की सुरुवातीला आपण मध्यावरती टेकवा सेंटर पॉईंटला आणि त्याला असं बबलिंग करत करत जावा, म्हणजे असं करत गेला तर ते तुमचं मॅक्झिमम म्हणजे हे होऊन जाईल. बऱ्याच वेळा आपण असं करतो आणि ते स्कॅन होत नाही उत्तर, आणि स्कॅन नाही झालं की मग आपला आन्सर तिकडे सिलेक्ट होत नाही आणि त्यानंतर आपली तक्रार चालत नाही बरं का. हे अगोदर सांगून ठेवतो, आपल्याला कसल्याही प्रकारची या ठिकाणी तक्रार चालत नाही, कारण आपला OMR सीट आपल्याला परत ते म्हणजे आपल्याला NTA सुद्धा आपल्याला मेलवरती पाठवत असते, त्याची प्रिंट काढून आपल्याला आन्सर सीट आपण चेक करू शकतो, त्यामुळं आपली उत्तर किंवा रिव्हॉल्युशन मी काहीतरी करेल कोर्टात जाईल असं काही होत नसतं, हे लक्षात ठेवा. त्यामुळं आपण चुका केल्या तर त्याला जबाबदार आपण स्वतः असतो. 80-85% बबलिंग जास्त झालं पाहिजे, 100%च्या वरती 110-115% जरी बबलिंग बाहेर गेलं तरी काही अडचण येत नाही, परंतु तुम्ही सेंटरपासून बबलिंग असं करून गोल गोल करायला शिका, ह्याची प्रॅक्टिस करा. 6 दिवसामध्ये भरपूर प्रॅक्टिस करा आणि आपला आन्सर शीट लिहायला चालू करा. आणि तुम्हाला सर्वांना परीक्षेसाठी आपल्यातर्फे हार्दिक शुभेच्छा आणि तुमच्या सर्वांचं सक्सेस व्हावं असं ईश्वरचरणी प्रार्थना करूया. यामध्ये काही अडचण येणार असेल, आपल्याला काही बॅकअप पाहिजे असेल तर आमच्या स्क्रीनवरती किंवा डिस्क्रिप्शन बॉक्सवरती दिलेल्या नंबरवरती तुम्ही आमच्या पेड काउन्सिलिंग 5,000 रुपये भरून तुम्ही घेऊ शकता. आम्ही तुम्हाला निश्चित गाईडलाईन करून आपल्याला काउन्सिलिंग त्याचबरोबर ह्या सगळ्या टप्प्यावरती आम्ही गाईड करूया, पालक त्याचबरोबर विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन राहील. त्याचबरोबर समजा कदाचित या कोणत्याच प्रोसेसमधून म्हणजे स्टेट काउन्सिलिंग किंवा ऑल इंडिया काउन्सिलिंग त्याचबरोबर ओपन स्टेट्समधून अदर स्टेट काउन्सिलिंगमध्ये किंवा CET CELच्या महाराष्ट्र स्टेट काउन्सिलिंगमधून तुमचं ॲडमिशन नाही मिळालं तर इतर सर्व मॅनेजमेंटच्या सुद्धा सीट्समध्ये आम्ही गाईडलाईन करून तुमचं ॲडमिशन कन्फर्म करण्यासाठी मदत होईल. त्यासाठी आपल्या सर्वांना आमच्यातर्फे हार्दिक शुभेच्छा. जय हिंद, जय महाराष्ट्र.